गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहताय सुपरफास्ट महाराष्ट्र. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींना आपण सुरुवात करणार आहोत. बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सगळ्यांनी घरात राहायचं, नियमांचं पालन करायचं आहे. कारण मुंबईमधल्या धारावीमध्ये कोरोनाचे आता 30 नवे रुग्ण आढळलेले आहेत. धारावीमधील रुग्णसंख्या 161 वर गेलेली आहे. एका दिवसात 30 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. शास्त्रीनगरमध्ये 5 नवे रुग्ण आढळलेले असून आज कालपर्यंत तरी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र एका दिवसात धारावी येथे 30 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. तर आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे बदलापूर येथे 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले असून कोरोनाची लक्षणं नसताना देखील रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले असून दोघांच्या कुटुंबातील 20 जण हे क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. दोघांचा बदलापूरहून मुंबई असा प्रवास झालेला असताना शहरात आता कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 15 वर गेलेली आहे. तर आपण पाहतोय बदलापूर येथे आता 2 कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. तर दोघांच्या कुटुंबामधले 20 जण क्वारंटाईन झालेले आहेत आणि या दोघांनी बदलापूर ते मुंबई असा प्रवास केलेला होता. शहरामध्ये आता कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 15 वर गेलेली आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गणेश, आपण पाहतोय या दोघांना क्वारंटाईन, त्यांच्या दोघांचे 20 जण जे संपर्कात आले त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या दोघांचा बदलापूर ते मुंबई असा प्रवास देखील झालेला आहे. काय अधिक माहिती मिळते? मला खरंच बदलापूरकरांची चिंता वाढवणारी ही घटना आहे. मुंबईचा प्रवास यासाठी आहे की हे दोघे जे कर्मचारी आहेत ते मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी आहेत आणि बदलापूरहून एसटीने, म्हणजे जी विशेष एसटी जी मुंबईला जाते कर्मचाऱ्यांना घेऊन, त्या एसटीतून प्रवास करणारे हे दोघे कर्मचारी आहेत मुंबई महापालिकेचे. आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच सांगितलं की कोणतेही सिम्पटम्स किंवा कोणतीही लक्षणं नसताना देखील कोरोनाचे अनेक जे रुग्ण आहेत ते पॉझिटिव्ह आढळत आहेत आणि त्याचमुळे ही धक्कादायक अशी घटना आहे की कोणतेही सिम्पटम्स किंवा कोणतेही लक्षणं नसलेले हे दोघं कर्मचारी होते आणि यांच्या संपर्कात आलेले जे 10-10 जण, म्हणजे दोघांच्या कुटुंबातील 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आलेला आहे. सध्या हा जो परिसर आहे गणेश नगर किंवा रमेशवाडी, हे 2 रुग्ण ज्या परिसरात आढळलेले आहेत ते बदलापूर पालिकेकडनं सील करण्यात आलेलं आहे. मात्र धक्कादायक गोष्ट दुसरी अशी आहे की मुंबईला प्रवास करणारे, म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स किंवा मुंबई महापालिकेचे कर्मचारी किंवा इतर कर्मचारी असतील, त्यांना मोठ्या प्रमाणात मुंबईला लागण होते आणि ते बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर मधले असल्या कारणाने या तिन्ही शहरांमध्ये रुग्णांची संख्या अधिक वाढते आहे. बदलापूरकरांची नक्कीच चिंता वाढवणारी गोष्ट असते, तरी बदलापूरकरांनी जर कोरोनाचा संसर्ग वाढवायचा नसेल तर गणेश आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण काही वेळेस रुग्णांमध्ये सिम्पटम्स दिसत नाहीत मात्र त्यांचे कोरोना रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आल्याचं निदर्शनास आलेलं आहे. धन्यवाद गणेश या संपूर्ण माहितीबद्दल. तर आता पिंपरी चिंचवडमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि 1 जण कोरोनामुक्त झाल्याचं कळत आहे. पिंपरी चिंचवड येथे 62 वर्षांच्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. पुण्यामधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि कोरोनाबाधित महिलेला मधुमेह असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 1 जण कोरोनामुक्त झाल्याचं कळत आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, मनाली, खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढती आहे आणि हा दुसरा बळी आहे. 62 वर्षीय महिला आहे, निगडी परिसरात राहणारी महिला होती. 18 एप्रिलला या महिलेला कोरोनाची लागण झाले स्पष्ट झालं आणि त्यानंतर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब ही आहे की या महिलेच्या संपर्कात जे 4 कुटुंबीय होते त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आहेत. या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली अद्याप कळू शकले नाही. मात्र या महिलेला इतरही आजार होते, मधुमेहासारखे गंभीर आजार होते आणि त्यामुळे कदाचित तिची ती उपचाराला प्रतिसाद देऊ शकली नाही आणि मृत्यू झाला असेल अशी शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे कोरोनामुक्त जे होत आहेत
त्यांची संख्या वाढते आहे. शहरामध्ये आतापर्यंत 18 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. काल रात्री एका जणाला जो कोरोनामुक्त झालाय त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आणि शहरात जे आहे ते आता ही संख्या जास्त वाढू नये म्हणून कर्फ्यू अधिक कडक करण्यात आलेला आहे. कंटेनमेंट झोन म्हणून शहराला जाहीर करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी पावलं उचलत कडक पावलं उचलत आतापर्यंत 192 जणांविरुद्ध जे संचारबंदीचं उल्लंघन करतात अशा विरोधात कारवाई केलेली आहे. त्यामुळे वारंवार प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे की तुम्ही घरातच राहा, घराबाहेर जर निघाल तर कोरोनाची लागण होऊ शकते. पिंपरी चिंचवडकरांनी या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे म्हणाली. नक्कीच गोविंद, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तिथल्या सगळ्या अपडेट्स आपण जाणून घेत राहणार आहोत.